जनता की बात जनता के साथ। नवापूर शहरातील नेहरू उद्यान मागील राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून नागरिकांकडून गतिरोधकाची मागणी जोर धरू लागली आहे। नॅशनल हायवे प्राधिकरण यांना वेळोवेळी निवेदन दिले असता त्यांच्याकडून काही ठोस कारवाई होत नसल्याने आज नवापूर शहरात नेहरू उद्यानाजवळ मागची साईडला आज 8वा अपघात झाला आहे। हे नॅशनल हायवे अथॉरिटीकडून जे प्रशासकीय वस्तूला चलना देऊन जे गतिरोधक आणि बाकीची जे हे सोय करायला हवी होती ते प्राधिकरणने केली नाही, त्यांच्यामुळे हे वारंवार नवापूर शहरात अपघात होत आहे। त्याला फक्त आणि फक्त नॅशनल हायवे अथॉरिटीची जबाबदार आहे आणि यापुढे जर त्यांनी ही कामाची दखल नाही घेतली तर यापुढे अजून अपघात होत राहील, अपघाताची मालिका निरंतर सुरूच आहे। तर प्राधिकरणाला विनंती की त्यांनी युद्धस्तरावर या विषयात लक्ष देऊन लवकरात लवकर गतिरोधक आणि गावात जाणार रस्त्यांना डायव्हर्जन असं दोन वस्तूंची सोय करून द्यावी। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 अपघाताची मालिका सुरूच असून काही दिवसांच्या अंतरात नेहरू उद्यान मागील बाजूस वळण रस्त्यावर हिरो होंडा शोरूम समोर आज पुन्हा मोटरसायकल व मालवाहू टेम्पो मध्ये अपघात होऊन मोटरसायकल स्वार गंभीर झाल्याची घटना घडली आहे। आज दुपारी 3 सुमारास मोटरसायकल क्रमांक GJ 26F 4029 गुजरात राज्यातील सोनगड येथील रहिवासी सुरेश कामित आपल्या वाहनाने जात असताना भरधाव वेगात असलेल्या मालवाहतूक टेम्पोने धडक दिल्याने रस्त्यावर फेकले गेले व त्यात त्यांना डोक्याला व हातापायाला गंभीर इजा झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहन चालकास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नवापूर पोलिसांना माहिती कळवली आहे। येथील वळण रस्त्यावर नियमित होत असलेल्या अपघातामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत गतिरोधकाची मागणी केली होती। निवेदनाची दखल घेत गतिरोधक लावू शकत नाही असे सांगण्यात येऊन महामार्ग काम प्रगतीपथावर असल्याने सदर रस्ता मोकळा करून देण्यात आला होता, परंतु सदर वळण रस्त्यावर शहरातून येणारी वाहनांची संख्या मोठी असल्याने येथे गतिरोधक असणे आवश्यक असल्याने नागरिकांनी पुन्हा गतिरोधकाची मागणी केली आहे। सलीम मंसूरी, नवापूर लाइव न्यूज, नवापूर। जनता की बात जनता के साथ।